फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला हे टायटल या ठिकाणी दिसतच आहे, माझी कन्या भाग्यश्री योजना. महाराष्ट्राच्या विशेष महिला विकास ज्या योजना आहेत त्या योजनेवरती आपण एक मालिका या ठिकाणी सुरू करणार आहोत. आणि यामध्ये एक 101% तुमचा कुठलाच मार्क या योजनेवरचा जाणार नाही, एकही मार्क तुमचा या ठिकाणी जाणार नाही आहे. ठीक आहे, तर सर्व प्रकारच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये योजनेवरती कुठला ना कुठला तरी प्रश्न हा विचारला येत असतो. त्यामध्ये संयुक्त पूर्व चाचणी असेल किंवा राज्यसेवा पूर्व असतील किंवा महिला व बालविकास अधिकाऱ्याच्या परीक्षा असतील. ठीक आहे, तर संबंधित कुठल्याही परीक्षा असतील, तलाठी किंवा ग्रामसेवक एवढ्यासुद्धा परीक्षा असतील, तर त्यामध्ये या योजनेवरती प्रश्न विचारले जात असतात. त्यामुळं या योजनेवरती आपण या ठिकाणी एक मालिका आता सुरू केलेली आहे, त्यामध्ये माझी कन्या भाग्यश्री योजना ही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, तर आपल्या टॉपिकला आपण या ठिकाणी सुरू करूया. त्यामध्ये एकच या ठिकाणी रिक्वेस्ट आमची असणार आहे की चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, कारण नॉन सबस्क्रायबर जे आहेत हे भरपूर आहेत, ते या ॲनालिटिक्समध्ये आम्हाला दिसत आहे. ठीक आहे, त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी बेल आयकॉन जे प्रेस करून ठेवलेलं आहे ते नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला इनबॉक्समध्ये तुमच्या नोटिफिकेशनद्वारे मिळून जाईल. ठीक आहे, तर यामध्ये योजनेची सुरुवात आपण आता बघूया. योजनेची सुरुवात कधी झाली, तर 1 जानेवारी 2014 ते 31 मार्च 2014 या कालावधीत कार्यान्वित असलेली जी सुकन्या योजना होती आणि माझी कन्या भाग्यश्री 1 एप्रिल 2016 जी सुरू झालेली होती ती 31 जुलै 2017 अशा दोन ज्या योजना होत्या या दोन्हींचं एकत्रीकरण करून एक प्रकारे माझी कन्या भाग्यश्री योजना ही सुरू केलेली आहे. या दोन्ही योजनेसाठी सदर कालावधीत लाभार्थ्यांनी अर्ज केल्यावरती त्यांना त्या निकषानुसार पात्र ठरवून योजना त्यांना म्हणजे लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली होती. आणि ही सुधारित माझी कन्या भाग्यश्री योजना त्या ठिकाणी लाभ देण्यात येईल असं सांगितलेलं होतं अर्ज केल्यावर. म्हणजे या दोन्हींचं एकत्रीकरण करून 1 ऑगस्ट 2017 माझी कन्या भाग्यश्री योजना ही या ठिकाणी सुरू केली आणि त्यानंतर जन्माला आलेल्या मुलींना ही देण्यात येईल असं त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. ठीक आहे, मग ही सुधारित योजना केव्हापासून सुरू झाली, तर 1 ऑगस्ट 2017 सुरू झालेली आहे. माझी कन्या भाग्यश्री केव्हा सुरू झाली, तर 1 एप्रिल 2016 असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आणि सुकन्या योजना कधी सुरू झाली, तर ते आपण 1 जानेवारी 2014 असे वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपात ज्यावेळेस आपल्याला विचारतील त्यावेळेस आपल्याला त्या क्वेश्चन्सचा आन्सर न गोंधळात पडता देता यायला हवं. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण बघूया योजनेची जी उद्दिष्ट आहेत त्या योजनेच्या उद्दिष्टांमध्ये लिंग निवडीस प्रतिबंध आहे, बालिकेचा जन्मदर वाढवायचा आहे, लिंग गुणोत्तर बाल जे आहे हे मुलींच्या बाबतीत कमी आहे, बरोबर, मुलींच्या जीवनमानांच्या सुरक्षेबाबत खात्री द्यायची आहे, बालिकेचा समान दर्जा शैक्षणिक प्रोत्साहनाकरता समाजामध्ये कायमस्वरूपी सामूहिक चळवळ आपल्याला निर्माण करायची आहे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणं आहे, सामाजिक बदलांचे प्रमुख घटक म्हणून पंचायत राज संस्था असेल, शहरी स्थानिक समित्या असतील किंवा स्थानिक स्तरावरील कर्मचारी असेल यांना प्रशिक्षण देणे, आणि या कामामध्ये स्थानिक समुदाय, महिला मंडळे, महिला बचत आणि महिला बचत गट व आणि युवक मंडळे यांचा सहभाग घेणे. ओके, म्हणजे सामाजिक बदल हा महिलांच्या बाबतीमध्ये किंवा बालिकेंच्या बाबतीमध्ये करून आणण्यासाठी आणि जिल्हा तालुका किंवा निम्न स्तरावर विविध संस्था असतील किंवा सेवा देणारे असतील, जसं अंगणवाडी सेविका आहेत, बालविकास अधिकारी आहेत, ठीक आहे, तर यांचा समन्वय घडवून या ठिकाणी आणण्याचं उद्दिष्ट देखील या योजनेचं आहे. ओके, तर ही योजनेची उद्दिष्ट आपल्याला परीक्षेमध्ये ऑप्शन्समध्ये विचारली जाऊ शकतात, ते आपण व्यवस्थितपणे या पूर्णपणे या उद्दिष्टानुरूप आपण आन्सर काढू शकतो. ठीक आहे, पुढे नंतर आता आपण माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेचं स्वरूप आपण आता इथं बघणार आहोत. दोन टप्पे आहेत यामध्ये, दोन टप्पे म्हणजे दोन लाभार्थीचे भाग आहेत. लाभार्थी एक जो आहे त्याला फक्त एक मुलगी आहे आणि एका मुलीवरच मातेनं कुटुंब नियोजन केलेलं आहे. आणि प्रकार दोनचे जे लाभार्थी आहेत त्या ठिकाणी पहिली मुलगी आहे आणि दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे, अशा परिस्थितीत दोन्ही मुलींना प्रकार दोनचे लाभ त्या ठिकाणी मिळतील. म्हणजे एक मुलगी असेल तर एक नंबरचा लाभार्थी झाला, म्हणजे लाभार्थी एक
प्रकार एकचे लाभार्थी असं म्हटलं जातं यांना, आणि जर दोन मुली असतील तर त्यांना प्रकार दोनचे लाभार्थी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, यावरती सुद्धा क्वेश्चन बनतो आहे. ओके, पुढे नंतर लाभार्थीच्या स्वरूपामध्ये आपण थोडक्यात बघूया की एक मुलगी किंवा दोन मुली असल्यावरती किंवा काय आणखीन वेगळे निकष आहेत का. तर ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 7,50,000 रुपये आहे अशा समाजातील सर्व घटकांसाठी ही योजना आहे. मग APL योजना आहे आणि BPL योजना आहे, म्हणजे जे दारिद्र्यरेषेखाली देखील आहेत त्यांच्यासाठीसुद्धा आहे आणि जे दारिद्र्यरेषेच्या वरचे आहेत त्यांच्यासाठीसुद्धा आहे. इथं क्रायटेरिया फक्त खास करून काय आहे, मुलींसाठी आहे. म्हणजे मुलींना जन्म प्रमाण किंवा जन्मदर वाढवण्यासाठी. ओके, म्हणजे एक मुलगी असेल तर पात्र एक लाभार्थी, दोन मुली असतील तर पात्र दोनमधील लाभार्थी आहे. ठीक आहे, पण यामध्ये एका मुलीच्या जन्मानंतर आईने किंवा वडिलांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया जर केलेली असेल तर मुलीच्या नावे 50,000 रुपये मुदत ठेव बँकेत ठेवली जातात आणि हे 50,000 रुपयावर एकदा 6 वर्षावरती एकदा व्याज मिळणार आणि 12व्या वर्षी एकदा व्याज मिळणार. ओके, तर म्हणजे ठेवलेल्या रकमेवरती काय होणार, व्याज हे 6 वर्षांनी एकदा मिळणार, पुन्हा 12व्या वर्षी एकदा मिळणार आणि 18व्या वर्षी काय होणार, तर 18व्या वर्षी मुद्दल आणि व्याज हे दोन्हीसुद्धा त्या ठिकाणी मिळणार. हे आपण इथं क्वेश्चन लक्षात घ्या का तयार होतो येतो. काय तयार होतं आहे की 6व्या आणि 12व्या वर्षी जर एकच मुलगी असेल आणि कुटुंब नियोजन त्या ठिकाणी शस्त्रक्रिया पूर्ण केलेली असेल पालकाने, तर 50,000 रुपये रकमेवरती 6 आणि 12व्या वर्षी फक्त व्याजच मिळत राहणार आणि 18व्या वर्षी व्याज आणि मुद्दल हे दोन्ही रकमा त्या ठिकाणी वयाच्या 18व्या वर्षी त्या ठिकाणी मिळणार. आई वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचं प्रमाणपत्र मात्र त्या ठिकाणी सादर करावं लागणार आणि केल्यानंतरच ते पैसे त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ठीक आहे, पुढे नंतर दोन जर मुली असतील तर काय, म्हणजे त्या ठिकाणी पात्र दोन लाभार्थी जे आहेत यांच्यासाठी, जसं आपण पात्र एक लाभार्थीचं बघितलं की 50,000 रुपये जमा करतील, पण दोन असतील तर काय झालं, मग दोन मुलींनंतर आई वडिलांनी कुटुंब नियोजनाची जर शस्त्रक्रिया केलेली असेल तर त्या ठिकाणी पहिल्या व दुसऱ्या मुलीच्या नावे प्रत्येकी 25,000 रुपये इतक्या 6 वर्षासाठी आणि 12व्या वर्षासाठी तिथं व्याज हे त्या ठिकाणी पहिल्या योजनेसारखंच मिळणार आहे, फक्त व्याज मिळणार आहे. कुठल्या कुठल्या टप्प्यावर, 6व्या वर्षाच्या टप्प्यावर आणि 12 वर्षाच्या टप्प्यावरती व्याज मिळणार आहे. 18व्या वर्षी व्याज आणि मुद्दल हे दोन्हीही त्या ठिकाणी मिळणार आहे, हे येथं आपण लक्षात घ्यायचं. ओके, दोन्ही रक्कम वयाच्या 18व्या वर्षी काढता येईल. आई वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचं प्रमाणपत्र सादर करणं या ठिकाणी देखील बंधनकारक आहे. म्हणजे पात्र एक लाभार्थ्याला सुद्धा आणि पात्र दोन लाभार्थ्यांना सुद्धा शस्त्रक्रिया केल्याचं प्रमाणपत्र सादर करावंच लागणार आहे. ठीक आहे, आणि लाभ घेण्यासाठी आई वडिलांनी हे केल्याचा दाखला योजनेचा लाभ घेण्यापूर्वीच सादर करणे आवश्यक आहे. ज्या कुटुंबामध्ये 1 ऑगस्ट 2017 याच्या पूर्वी जर एक मुलगी असेल आणि त्यानंतर जर दुसऱ्या मुलीचा जन्म झालेला असेल तर दुसऱ्या मुलीला 25,000 रुपये योजनेचा लाभ त्या ठिकाणी देण्यात येतो. ज्या कुटुंबात पहिले अपत्य मुलगा आहे, दुसरे अपत्य मुलगी आहे किंवा एक मुलगा आणि एक मुलगी आहे अशा कुठल्याही पालकांना ही योजना लागू होत नाही. ठीक आहे, हम दो हमारे दो, यामध्ये हमारे दो जे आहेत या हमारे दो मध्ये या ठिकाणी त्या दोन्हीही मुली असतील तरच या योजनेचा पालकांना लाभ होतो. मग ते BPL असो किंवा APL असो, दारिद्र्यरेषेचा काहीही या ठिकाणी संबंध नाही आहे. ठीक आहे, पुढे नंतर कुटुंबात पहिले अपत्य व दुसरे अपत्य मुलगी असल्यास लाभ देता येईल, तिसरे अपत्य जन्माला आल्यास लाभ देता येणार नाही. ओके, तिसरं अपत्य जर या ठिकाणी झालं, काही कारणं असताल किंवा काही डुप्लिकेट प्रमाणपत्र सादर केलं असेल शस्त्रक्रियेचं किंवा शस्त्रक्रिया फेल झाली असेल आणि तिसरं अपत्य त्या ठिकाणी जर यदा कदाचित जन्माला आलं, तर पहिल्या दोन्हीही मुलींना जे लाभ दिलेला होता तो लाभ त्या ठिकाणी देता येणार नाही, दोन्हींचे लाभ त्या ठिकाणी बंद होतील, देण्यात आलेली रक्कम वसूल करण्यात येईल. आणि पुढचं दुसरी एक क्रायटेरिया की लाभार्थी जर व्हायचं असेल तर मुलीचे वडील त्या राज्याचे म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे, कारण ही योजना जी आहे ही महाराष्ट्र राज्य सरकारने बनवलेली आहे, राज्य पातळीवरील ही योजना आहे. ओके, राष्ट्रीय पातळीवरील सुद्धा आपण योजना एक बघणार आहोत, ती येणाऱ्या पुढच्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत. ठीक आहे, त्यामुळे वेळोवेळी तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे तुमच्या इनबॉक्समध्ये हे व्हिडिओ अपडेट होण्यासाठी
सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन हे प्रेस करा, ठीक आहे. लाभार्थी मुलीचे वडील मूळ राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना बालिकेचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे. यामध्ये शस्त्रक्रिया प्रमाणपत्र, कुटुंब नियोजनाचे शस्त्रक्रिया प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. पुढे नंतर मूळ रहिवासी असणं आवश्यक आहे. जन्म नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. या योजनेअंतर्गत मुदत ठेवीत गुंतवण्यात आलेली मूळ मुद्दल रक्कम व त्यावरील 18व्या वर्षी देय असणारे व्याज या अनुदेय होण्यासाठी मुलीचे 18 वर्ष पूर्ण पाहिजे, 10वी परीक्षा पास झाली पाहिजे आणि मुलीचं लग्न मात्र झालेलं नाही पाहिजे, म्हणजे ती अविवाहित पाहिजे. म्हणजे निकष बघा काय काय दिलेले आहेत, की तिचं बालविवाह झालेला नसला पाहिजे, म्हणजे 18 वर्षाच्या आत तिचं लग्न झालं नाही पाहिजे, 10वी उत्तीर्ण झाली पाहिजे. मग ती 10वी नापास झाल्यावर काय, किंवा शिक्षणच मध्येच बंद पडलं तर काय, ठीक आहे. तर या गोष्टी आपण बघणारच आहोत. पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुम्हाला 101% मार्क न जाण्याची हमी या ठिकाणी दिलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल, ओके. दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जर जुळ्या मुली जन्माला आल्या तर त्या मुली योजनेस किंवा लाभास पात्र असतील. जर दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी, दुसऱ्या डिलिव्हरीच्या वेळी जर दोन जुळ्या मुली झाल्या तर मग काय करायचं, तिथे गोंधळ होऊ शकतो, ठीक आहे. हा प्रश्न एखाद्या वेळेस विधानामध्ये घेतला जाऊ शकतो. बालगृहातील अनाथ मुलींचं काय होऊ शकतं, त्यांनासुद्धा लाभ मिळू शकतो, मात्र मुलीचं बँक खातं त्या पालकांनी काय करायचं आहे, बँकेमध्ये काढायचं आहे, त्या खात्यात नंतर रक्कम जमा करता येईल. वयाची 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी मुलीचा विवाह झाला असल्यास किंवा 10वीपूर्व शाळेतून गळती झाल्यास, 10वी नापास झाल्यास या योजनेचा फायदा तिच्या पालकांना होणार नाही. हा एक महत्त्वाचं लक्षात ठेवा. या ठिकाणी मुलीच्या नावे बँक खात्यात जमा असणारी रक्कम शासनाच्या नावे असणाऱ्या खात्यामध्ये ॲटोमॅटिकली जमा होऊन जाईल. नैसर्गिक ॲटोमॅटिकली म्हणजे त्या ठिकाणी हे निकष जे असतात हे एक टप्पे असतात, या टप्प्यांवरती अट घातलेली असते आणि ही अट संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी शहानिशा करून खात्री करून पूर्ण केलेली असते. आता या ठिकाणी मुलीच्या नावे गुंतविण्यात आलेली जी रक्कम आहे ही मुदत ठेवीची मुदत संपल्यानंतर पूर्ण रक्कम मुलीच्या पालकांना देण्यात येत असते. तर नैसर्गिक कारणाने जर मुलीचा मृत्यू जर झालेला असेल तर, ओके. नंतर माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र मुलीचे स्वतंत्र बँक खाते असणं आवश्यक आहे. पुढे नंतर रक्कम बँकेत जमा केल्यानंतर बँकेकडून देण्यात आलेल्या मूळ गुंतवणूक प्रमाणपत्राची प्रत लाभार्थ्यास देऊन एक छायांकित प्रत शासकीय कार्यालयात देखील जमा करणे आवश्यक असतं. म्हणजे एक रेकॉर्ड त्या ठिकाणी या योजनेमध्ये कोण आहे कोण नाही याचं एक बनत असतं, म्हणजे एक लेखाजोखा त्या ठिकाणी जमा राहतो. आणि वार्षिक उत्पन्न 7,500,000 रुपये असल्याचं तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला त्या ठिकाणी मात्र सादर करावा लागत असतो. बऱ्याच अंशी प्रश्न विचारला जातो की ही 7,500,000 रुपयाची जी मर्यादा ठेवलेली आहे यावरती उत्पन्नाचा दाखला देण्याचा अधिकार कोणाला आहे, तर तहसीलदारांना तो आहे. लाभाच्या स्वरूपामध्ये प्रकार 1 लाभार्थी आणि प्रकार 2 लाभार्थी, त्याच्यामध्ये फायदे आता आपण बघणार आहोत. त्यामध्ये बघा, पहिला जो टप्पा आहे त्यामध्ये जन्माच्या वेळेस जन्म साजरा करण्यासाठी, म्हणजे मुलीचा जन्म साजरा करण्यासाठी प्रकार 1 लाभार्थ्यांना, म्हणजे एकच मुलगी जर असेल आणि कुटुंब शस्त्रक्रिया पूर्ण केलेली असेल तर 5,000 रुपये मिळतात. आणि जर पहिली मुलगी असेल प्रकार 2 लाभार्थ्यांना तर त्यांना तो दिला जात नाही. दुसरी मुलगी जर झालेली असेल तर त्या ठिकाणी 2,500 रुपये जन्माच्या वेळी मुलीचा जन्म साजरा करण्यासाठी दिला जातो. पण त्यामध्ये अट काय आहे, तर अट ही आहे जन्म नोंदणी आवश्यक आहे, ठीक आहे. पुढे नंतर यामध्ये प्रकार 1 आणि प्रकार 2 दोन्ही लाभार्थ्यांना फायदे काय होतात, तर प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत मुलगी व तिची आई यांचं एक जॉईंट अकाउंट त्या ठिकाणी बँकेत काढलं जातं आणि जॉईंट अकाउंट काढल्याच्या नंतर त्या अकाउंटवरती पैसे हे जमा केले जातात. आता जनधन योजना जी आहे ही जनधन योजनेचे सेम सर्व बेनिफिट जे आहेत किंवा जनधन योजनेचे जे काही फायदे आहेत हे ॲज इट इज या जॉईंट खात्याला लागू होऊन जातात. 1,00,000 रुपयाचा अपघाती विमा व 5,000 रुपये ओव्हरड्राफ्टचा लाभ देखील जनधन खात्यांप्रमाणेच सेम या खात्याला देखील लागू केला जातो. मुलीच्या नावावर शासनामार्फत LIC कडे 21,200 रुपयाचा विमा त्या ठिकाणी काढला जातो. मुलीचं 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1,00,000 रुपये विम्याची रक्कम त्या ठिकाणी देण्यात येते. आयुर्विमा महामंडळात राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या आम आदमी योजनेअंतर्गत सदर मुलींच्या नावे जमा केलेल्या रकमेतून 21,200 जे नाममात्र आहे या 21,200 रुपयाच्या रकमेतून प्रतिवर्ष
₹100 जो कमावता पालक आहे, मग ती आई असेल किंवा वडील असेल त्या मुलीचा, त्या कमावत्या पालकांचा विमा त्या ठिकाणी उतरविला जातो. ओके, आणि विमा उतरवल्याच्या नंतर काय होतं, जर एव्हाना कदाचित पालकांचा जर अपघात झाला किंवा मृत्यू झाला त्या कमविता पालकाचा, ठीक आहे, तर त्या कमविता पालकाचा अपघात झाल्यावरती नैसर्गिक जर मृत्यू झालेला असेल तर ₹30,000, अपघातामुळे जर मृत्यू झाला तर ₹75,000, दोन्ही डोळे अथवा दोन्ही अवयव निकामी झाल्यास ₹75,000 मिळतात, एक डोळा अथवा एक अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास ₹30,000 मिळतात. ठीक आहे, आणि पुढे आम आदमी विमा योजनेअंतर्गत समाविष्ट शिक्षा सहयोग योजनेअंतर्गत सदर मुलीला ₹600 प्रति 6 महिन्याला, म्हणजे प्रति 6 महिन्यासाठी ₹600 त्या व्यक्तीला त्या मुलीला दिले जातात. इयत्ता 9वी, 10वी, 11वी आणि 12वीमध्ये मुलगी शिकत असताना ही त्या ठिकाणी शिष्यवृत्ती दिली जाते. ओके, म्हणजे एक शिक्षा सहयोग म्हणून आम आदमी विमा योजनेअंतर्गत हे या मुलीला दिले जात असतात. पुढे नंतर प्रकार 1चे लाभार्थी आणि प्रकार 2च्या लाभार्थीमध्ये आणखीन फायदे एक वेगवेगळ्या टप्प्यांवरती आपण बघणार आहोत. हे टप्पे आहेत या ठिकाणी, आणि या ठिकाणी एक अट आहे, आणि हे कशाकरिता आहे तर ते कशासाठी हे या ठिकाणी आपण बघत आहोत. मुलगी 5 वर्ष वयाची होईपर्यंत प्रत्येक वर्षाच्या शेवटी या ठिकाणी प्रकार 1च्या लाभार्थ्यांना ₹2,000 प्रतिवर्षांप्रमाणे ₹10,000 त्या ठिकाणी दिले जातात, आणि पुढे नंतर दोन्ही मुलींना प्रत्येकी ₹1,000 म्हणजे प्रकार 2च्या लाभार्थ्यांसाठी प्रतिवर्षाप्रमाणे ₹10,000 दिले जातात. अट काय आहे, मुलगी जन्मल्यापासून अंगणवाडीतून लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक आहे, आणि ते कशासाठी, तर दर्जेदार पोषण देण्यासाठी 1 दिवसाला 1 अंड किंवा 1 दिवसाला 200 मिलीलिटर दूध दिल्या जाण्याचं खात्री असल्याचं हे आहे. म्हणजे अट काय आहे, तर लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक आहे. प्राथमिक शाळा, म्हणजे आता दुसरा टप्पा, तिसरा टप्पा हा आहे प्राथमिक शाळा 1 ते 5वीच्या मुलींकरता. त्यामध्ये कशासाठी, तर गुणवत्तापूर्वक पोषक आहार व इतर संकीर्ण खर्चांसाठी, मुलीच्या शाळा प्रवेशाबाबत प्रमाणपत्र तसंच संबंधित शाळेकडून उपस्थित प्रमाणपत्र आवश्यक आहे. प्रकार 1च्या लाभार्थ्यांना ₹2,500 प्रतिवर्षाप्रमाणे एकूण 5 वर्षाकरिता ₹12,500 मिळतात, दोन्ही मुलींना प्रत्येकी ₹1,500 मिळतात, म्हणजे प्रतिवर्षाप्रमाणे एकूण ₹15,000 5 वर्षाकरिता मिळतात. प्राथमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा 6वी ते 12वी करता या 7 वर्षाकरिता ₹21,000 प्रकार 1च्या लाभार्थ्यांकरिता मिळतात, तर दोन्ही मुलींना प्रत्येकी ₹2,000 प्रतिवर्षाप्रमाणे 7 वर्षाकरिता मिळतात. आता गुणवत्तापूरक पोषक आहार व इतर संकीर्ण खर्चांकरिता त्यांना ते वापरलेले असतात. आता अट काय आहे, तर मुलींच्या शाळा प्रवेशाबाबत प्रमाणपत्र आणि संबंधित शाळेकडून उपस्थित प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे जर निकष त्या ठिकाणी ते पूर्ण केलेले असतील तर त्या ठिकाणी हा लाभ त्या ठिकाणी दिला जातो. पुढे नंतर तिसरा चौथा टप्पा आहे वयाच्या 18व्या वर्षी कौशल्य विकास व उच्च शिक्षण आणि रोजगार मिळविण्यासाठी 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रकार 1 आणि प्रकार 2च्या लाभार्थ्यांना ₹1,00,000 विमा देण्यात येतो. त्यापैकी किमान ₹10,000 मुलीच्या कौशल्य विकासावर खर्च करणे या ठिकाणी आवश्यक आहे. हे एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी तुम्ही नोट डाऊन करून घ्या. वयाचे 18 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे अटीसाठी, निकषासाठी, आणि पालकांचे शपथपत्र देखील अविवाहित आहे म्हणून. ओके, मुलीचा जन्म झाल्याच्या नंतरचं किंवा गावाच्या गौरवाबद्दल जर बघितलं तर ग्रामपंचायतीस 5 लाख इतके पारितोषिक माननीय मंत्री महिला व बालविकास यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतं. त्याची अट काय आहे, तर जिल्हाधिकारी यांचे लिंग गुणोत्तराबाबतचे प्रमाणपत्र, सदरची रक्कम गावातील मुलीच्या विकास खर्चासाठीच आवश्यक करता येईल असं काही बघणं. आता हे का दिलं जातं, गावाचा गौरव केला जातो, तर 1,000 पेक्षा लिंग गुणोत्तर त्या ठिकाणी जर जास्त झालं असेल मुलामुलींचं जे विषम असतं, म्हणजे ते 1,000 पेक्षा जर मुलींचं लिंग गुणोत्तर जास्त झालं असेल, समजा 1,000 पेक्षा जास्त जर असेल तर त्या ठिकाणी प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून ग्रामपंचायतीस 5 लाख दिले जातात. पण ग्रामपंचायतीनं काय करणं आवश्यक आहे, त्या ठिकाणी गावातील मुलींच्या विकासासाठी तो खर्च करणं आवश्यक आहे, आणि हा खर्च मंजूर करून कोण देणार, तर जिल्हाधिकारी यांचे लिंग गुणोत्तराबाबतचं प्रमाणपत्र हे त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आजी आजीबाला प्रोत्साहन भेट म्हणून पहिल्या मुलीनंतर मातेने कुटुंब नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळं
मुलीचा जन्म झाल्याच्या नंतर आजी आजोबांनी प्रोत्साहन घेऊन शस्त्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत करावं म्हणून प्रकार एकच्या लाभार्थ्यांसाठी सोन्याचं नाणं आहे, जास्तीत जास्त 5,000 रुपये आणि प्रमाणपत्रही आहे. दुसऱ्या मुलीसाठी तर ते लागूच नाही आहे. म्हणजे आजी आणि आजोबांनी या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यासाठी, कुटुंब नियोजन करण्यासाठी त्या ठिकाणी पुढाकार घ्यावा, त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांच्याकरिता सुद्धा ही योजना आहे. पालकाचा अपघात झाला तर मुलींमुळे एक पालकाचं सुद्धा संरक्षण त्या ठिकाणी मिळणार आहे आणि गावाला देखील एक प्रकारे फायदा मिळणार आहे. म्हणजे समाजामध्ये एक मुलीचं जे स्थान आहे त्याचा दर्जा वाढविण्याचं काम या योजनेने पूर्णपणे केलेलं आहे. पुढे नंतर आता सराव प्रश्न एक जाता जाता तुमच्यासाठी आहे, त्याचा आन्सर जे आपण नेहमी या ठिकाणी तुम्ही कमेंट करता ते कमेंट करायचं आहे किंवा मेल आय डीवरती prayagainstitute@gmail.com तुम्ही पाठवू शकता. योजनेसाठी सर्वसाधारण अटी व शर्तीबाबत अयोग्य विधान आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. सदर मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना बालिकेचे जन्मनोंदी प्रमाणपत्र आवश्यक राहील. ज्या लाभधारकांचे खाते जनधन योजनेअंतर्गत असेल त्यांना जनधन योजनेअंतर्गत असणारे लाभ आपोआपच मिळू शकतील. सदर योजना आधारसोबत जोडण्यात येणार नाही. क्वेश्चनचा आन्सर जे आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. व्हिडिओच्या खाली जो डिस्क्रिप्शन बॉक्स आपल्याला दिसणार आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला इतर विषयांचे व्हिडिओ त्या ठिकाणी मिळणार आहेत. आपण ही योजना मालिका सुरू केलेली आहे, ठीक आहे. तर ही स्पर्धा परीक्षेसाठी किंवा महिला व बालविकास अधिकारी यांच्या परीक्षेसाठी असेल किंवा ज्या योजनेवरती प्रश्न असतील किंवा योजना ज्या क्वेश्चनमध्ये ज्या परीक्षेमध्ये योजनेवरती प्रश्न विचारलेले असतात त्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची ही सिरीज आहे. मिस करू नका. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही नक्की शेअर करा आणि आवडली असेल तर लाईक देखील करा, ठीक आहे. आणि जे नॉन सबस्क्रायबर असतील त्यांना मी पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून क्वेश्चनचे आन्सर देण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. सोपा क्वेश्चन आहे, काही एवढं अवघड नाही आहे. आणि जर या योजनेमध्ये आणखीन कुठला घटक जर राहिलेला असेल तर तो राहिलेला घटक तुम्ही मेलवरती किंवा कमेंटमध्ये सांगू शकता. पुढच्या येणाऱ्या योजनेमध्ये आपण तुम्ही सुचविलेला जो सल्ला आहे किंवा सजेशन आहे त्याचं पूर्णपणे पालन करण्याचा प्रयत्न आपण करू, ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला मोटिवेशन करण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.